सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुण्यात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। बुधवारी पुण्यात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। पुण्यातील एका शाळेतील स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर हा लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। दरम्यान या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। हा आरोपी मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे। 24 तासात पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या। दरम्यान आरोपी हा शाळेजवळील एका दुकानातील सुरक्षा रक्षक असल्याची माहितीही समोर आली आहे। पुण्यात नामांकित शाळेत भर दिवसा एका 11 वर्षाच्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहातच लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी घडली होती। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला। आरोपीचं एक रेखाचित्र देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि अखेर गुरुवारी रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। धक्कादायक म्हणजे आरोपी मुलीच्या वडिलांचा मित्र असून शाळेजवळील एका दुकानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, त्याप्रमाणे आपण सगळे कलम लावून ते गुन्हा दाखल केलेले आणि तपास केल्यानंतर तपास अंती आपण आरोपीला फार मेहनतीने सिफितीने अरेस्ट केलेले आहे। हे सगळे कामगिरी युनिट 1 ने केलेले आहेत, त्यांचे पी आय संख्ये आणि बाकी सगळे युनिटचे मेंबरने केलेले आहेत आणि त्याच्या बॅकग्राऊंड सगळे जॉईंट सीपी ॲडिशनल सीपी डीसीपी सगळे ते स्पॉटला व्हिजिट करून बॅकग्राऊंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या आज आम्ही कोर्टातला प्रोड्यूस करणार आहे आणि पीसीआर घेऊन ते पुढील कारवाई करते।